हेलो हेलो, आवाज येतो आहे? तर आज MSCIT च्या नवीन विद्यार्थ्यांसाठी आपण हे लाईव्ह सेशन ठेवलेलं आहे. आज आपण MSCIT चा एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस काय आहे ते जाणून घेणार आहोत. तर MSCIT मध्ये आपली एक्झाम जी आहे, फायनल एक्झाम, ही टोटल 50 मार्कांची असणार, ज्यामध्ये थिअरीचे 15 प्रश्न येणार आणि प्रॅक्टिकलचे 35 प्रश्न येणार. आता थिअरीमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, हे महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत ज्याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील. सिस्टम सॉफ्टवेअर, सिस्टम युनिट, इनपुट आणि आउटपुट, सेकंडरी स्टोरेज, इंटरनेट, वेब आणि इलेक्ट्रॉनिक कॉमर्स आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्सबद्दल आपल्याला थोडंसं नॉलेज घ्यायचं आहे, ते आपण प्रॅक्टिकलमध्येही घेणार आहोत. तर थिअरी ही आपल्याला फायनल एक्झाममध्ये टोटल 15 मार्क्सला विचारली जाईल, ठीक आहे? 15 मार्काची आपल्याला थिअरी येणार आणि या 15 पैकी आपल्याला कमीत कमी पासिंगसाठी 6 मार्क्स घ्यायचे आहेत, ठीक आहे? पासिंगसाठी आपल्याला 15 पैकी कमीत कमी 6 मार्क मिळायला पाहिजे. आता फायनल एक्झाममध्ये थिअरी आणि अजून काय येणार, प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकलचे टोटल 35 प्रश्न येणार आणि प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, प्रॅक्टिकलमध्ये हा आपला सिलेबस आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, आउटलुक, विंडोज एक्सप्लोरर आणि इंटरनेट. इंटरनेट आपल्याला प्रॅक्टिकलीसुद्धा शिकायचं आहे आणि थिअरीमध्येसुद्धा आपल्याला एक धडा दिलेला आहे, इंटरनेट, वेब आणि इलेक्ट्रॉनिक कॉमर्सवर. तर हे प्रॅक्टिकल आपल्याला टोटल किती मार्कला येणार आहे, 35 मार्क्सला, ठीक आहे? आणि प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी तुम्हाला मिनिमम घ्यायचे आहे 14 मार्क्स, म्हणजे टोटल 50 पैकी तुम्हाला पासिंगसाठी 20 मार्क्स आवश्यक राहील, ठीक आहे? लक्षात आलं? थिअरीमध्ये 15 पैकी तुम्हाला 6 मार्क पाहिजे पासिंगसाठी, प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी कमीत कमी 14 मार्क पाहिजे पासिंगसाठी, आणि टोटल आपल्याला घ्यायचे आहे फायनल एक्झाममध्ये 50 पैकी 20 मार्क्स. आता थिअरीमध्ये काय काय आहे, पहिला धडा राहील आपल्याला सिस्टम सॉफ्टवेअर. या धड्यामध्ये आपल्याला सॉफ्टवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअरचे प्रकार कोणते, ते कसे वापरले जातात, याविषयी या धड्यामध्ये शिकवलं जाईल. सिस्टम युनिटमध्ये कम्प्युटरच्या हार्डवेअरविषयी माहिती दिली जाईल आपल्याला, कम्प्युटरचे कोणते कोणते भाग आहे, कम्प्युटरच्या आतमध्ये रॅम, रॉम, प्रोसेसर, मदरबोर्ड हे सर्व काय आहे आणि ते वर्क कसे करतात, या सर्व गोष्टींची माहिती सिस्टम युनिट या धड्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतरचा तो धडा आहे आपला इनपुट आणि आउटपुट. इनपुट म्हणजे काय, संगणकाला आपण जेव्हा आज्ञा देतो किंवा ऑर्डर देतो त्याला इनपुट म्हणतात. तर इनपुट देण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या पार्ट्सचा वापर करतो, फॉर एक्झाम्पल कीबोर्ड, माऊस, मायक्रोफोन आणि इतर कोणते इनपुट पार्ट आहे, त्या सर्व गोष्टींची माहिती इनपुटमध्ये आपण घेऊ. आउटपुट म्हणजे ज्या कम्प्युटरच्या पार्टवर आपल्याला रिझल्ट माहीत पडतो ते पार्ट्स म्हणजे आउटपुट. आता आउटपुटमध्ये कोणते कोणते पार्ट्स येतील, मॉनिटर आणि स्पीकर, ठीक आहे? आणखीन एक गोष्ट असते याच्यामध्ये, मिक्स्ड इनपुट अँड आउटपुट डिव्हायसेस, त्याची पण माहिती आपण या धड्यामध्ये घेऊ. त्यानंतरचा जो धडा राहील आपला तो राहील सेकंडरी स्टोरेज, म्हणजे माहिती साठवून ठेवण्यासाठी कोणत्या पार्ट्सचा वापर केला जातो, हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, सॉलिड स्टेट स्टोरेज म्हणजेच पेन ड्राईव्ह आणि इतर असे कोणते उपकरणं आहे ज्याच्यामध्ये आपण डाटा साठवून ठेवू शकतो, या सर्वांची माहिती सेकंडरी स्टोरेजमध्ये. आणि आपल्या हार्ड डिस्कची कार्यक्षमता कशी वाढवायची, सेकंडरी स्टोरेजसाठी आपण एक्स्ट्रा अजून काय डिव्हायसेस वापरू शकतो की ज्यामुळे आपला कम्प्युटरचा परफॉर्मन्स वाढेल, या सर्वांची माहिती सेकंडरी स्टोरेजमध्ये आपण घेऊ. इंटरनेट, वेब आणि इलेक्ट्रॉनिक कॉमर्स, याच्यामध्ये बेसिकपासून ते ई कॉमर्सपर्यंत सर्व गोष्टींची आपल्याला माहिती घ्यायची आहे.
इंटरनेट आपल्याला मी सांगितलंच तुम्हाला की हा थिअरीमध्ये पण आहे आपल्याला आणि प्रॅक्टिकली सुद्धा आहे. म्हणजेच तुम्हाला वेबसाईट्स उघडायच्या आहे, ईमेल कसा पाठवायचा ते शिकायचं आहे, ईमेल पाठवायचे आहे, माहिती शोधायची आहे, नेट बँकिंग कसं केलं जातं ते शिकायचं आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इंटरनेटमध्ये प्रॅक्टिकली सुद्धा शिकायच्या. ठीक आहे. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स म्हणजे काय? ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स म्हणजेच आपण जे वापरतो आहे, सध्या आपण वर्ड शिकतो आहे, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, आउटलुक, हे सर्व ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहे. तर याची थोडीशी बेसिक माहिती. स्पेशलाइज ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, फॉर एक्झाम्पल अकाउंटंट लोक टॅली वापरतात, फोटो स्टुडिओवाले फोटोशॉप वापरतात, त्या सर्वांची माहिती या धड्यामध्ये आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एवढे धडे शिकायचे आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये म्हणजे तुम्ही कॉम्प्युटरवर जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा हे सॉफ्टवेअर शिकायचे आहे. म्हणजे हे तुम्हाला पुस्तक दिलेलं आहे, हे आपण प्रत्येक रविवारी 10 वाजता थिअरी करू 1 ते 1.5 तास आणि जेव्हा तुम्ही आपल्या इन्स्टिट्यूटवर याल तेव्हा आपण प्रॅक्टिकलमध्ये हे सॉफ्टवेअर शिकू. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल फायनल एक्झाम 50 मार्काची आहे, म्हणजे टोटल आपली एम एस सी आय टीची एक्झाम 50 मार्काची होणार का? नाही. टोटल सर्टिफिकेशन जे येईल तुमचं ते 100 मार्काचं येईल. तर उरलेले 50 मार्क कशामध्ये आहे? तर ते राहील आपल्याला इरा. ठीक आहे. आता आपण 1-2 दिवसात काय करू, प्रत्येक तुम्हाला विद्यार्थ्याला एक लॉग इन आय डी आणि पासवर्ड मिळेल आणि प्रत्येक दिवशी तुम्हाला इराचं एक सेशन सोडवायचं आहे. सॉरी, प्रत्येक दिवशी तुम्हाला इराचे 2 सेशन सोडवता येतील. ठीक आहे. असे टोटल तुम्हाला 50 सेशन सोडवायचे आहे आणि याचे तुम्हाला 50 मार्क आहे, प्रत्येक सेशनला 1 मार्क. आणि जेव्हा तुम्हाला इरामध्ये 50 पैकी कमीत कमी 20 मार्क मिळतील तेव्हाच तुम्ही फायनल एक्झामसाठी एलिजिबल व्हाल. ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा इरामध्ये तुम्ही कमीत कमी 50 पैकी 20 मार्क घ्याल तेव्हाच तुम्ही फायनल एक्झामसाठी एलिजिबल व्हाल. आता इरामध्ये कसे राहतील क्वेश्चन, त्याचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड काय आहे, हे आपण नेक्स्ट संडेला पाहू. ठीक आहे. आता आज तुमच्या एक गोष्ट लक्षात आली, आपली फायनल एक्झाम किती मार्काची राहील? 50 मार्काची राहील. ठीक आहे. थिअरीचे 15 मार्क आणि प्रॅक्टिकलचे 35 मार्क. आणि पासिंगसाठी किती पाहिजे तुम्हाला? 50 पैकी 20 मार्क पाहिजे टोटली. म्हणजेच थिअरीमध्ये 15 पैकी 6 आणि प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 14. सेपरेट पासिंग हवं आहे तुम्हाला. आले लक्षात? थिअरीमध्ये 6 मार्क तुम्हाला 15 पैकी मिनिमम घ्यायचेच आहे, म्हणजे इथे तुम्हाला 5 मार्क मिळाले आणि इथे तुम्हाला 15 मार्क मिळाले, असे तुम्हाला टोटल 20 मार्क मिळाले तर काय झाले, तुम्ही पास झाले नाही, फेल. कारण इथे तुम्हाला कमीत कमी 6 आणि इथे कमीत कमी 14 असे सेपरेट 40% मार्क पासिंगसाठी हवे. 15 पैकी 40% म्हणजे 6, 35 पैकी 40% म्हणजे 14 मार्क, असे टोटल तुम्हाला सेपरेट 6 आणि 14 मिळून 20 मार्क घ्यायचे आहे. ठीक आहे. तर आज आपण जे हे सेशन घेतलं, लाईव्ह सेशन, हे ट्रायल बेसिसवर घेत आहोत. जर हे तुम्हाला सर्वांना व्यवस्थित लक्षात आलं, नेट वगैरे तुमचं सगळं व्यवस्थित काम करत असेल, तर प्रत्येक रविवारी आपण असे 1-1.5 तासाचे ऑनलाईन सेशन्स ठेवू, ज्याच्यामध्ये आपण काय शिकू, थिअरी आणि थोड्याफार प्रमाणात प्रॅक्टिकलसुद्धा शिकू. ठीक आहे. आता या लाईव्ह सेशनचा एक फायदा म्हणजे असा राहील, तुम्ही याला रिपीट करू शकाल, पुन्हा तुम्ही याला ऐकू शकता. लाईव्ह सेशन झाल्यावरसुद्धा हे व्हिडिओ रेकॉर्डेड राहील, त्याला तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू शकता. म्हणजे तुमच्या जर आता लक्षात आलं नसेल की एक्झाम पॅटर्न काय आम्हाला समजलंच नाही, तर तुम्ही काय करू शकता, पुन्हा रिव्हर्स घेऊन हे सर्व माहिती पाहू शकता. ठीक आहे. आता आज आपलं हे जे आहे हे ट्रायल बेसिसवर होतं, तर आपण इथेच आज काय करूया, थांबूया. ठीक आहे. काही प्रॉब्लेम असेल कोणाला तर सांगा कमेंट्समध्ये. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण आता थांबूया, स्टॉप करूया.